नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, ह्या उस्मानाबादीच्या तिशाळ्या आहेत आणि ह्या मोठ्या मोठ्या तिशा आहेत लहान सोडून. तर मित्रांनो, या तिशाळ्या गाभण होत्या. तर या तिशाळ्यांपासून आपल्याला किती उत्पादन निघतं याचं एक म्हणजे मी क्लिअरच उदाहरण देणार आहे. कारण माणसं कसं म्हणतात काय की तुम्ही फक्त वाढवून सांगता, कोण म्हणतं की असं होत नाही, असं होऊ शकतं. मित्रांनो, ही मुक्त पद्धतीने आम्ही जे पालन करतो आहे, ह्याच्यामधील मी तुम्हाला ती शेळ्यांचं उत्पादन सांगणार. तुम्ही शेळ्याची साईज बघा, क्वालिटी बघा. तर आमच्या ती शेळ्यांना 14 महिन्यात 2 वेता होतात. प्रत्येक वेताला 2 पिल्लं, कुणाला 3 होतात. तरी आम्ही सरासरी पिल्लांची जर संख्या पकडली तर पहिल्या वेताला आमच्याकडे 60 पिल्लं झाली होती आणि आता या दुसऱ्या टाईमची 60 म्हणजे 120 पिल्लं. तरी आम्ही त्यातले 120 न धरता वरची विसरून 100 पिल्लांचं जरी हिसाबात तरी धरलं तरी 5 लाख रुपये वार्षिक उत्पादन हे ती शेळ्यांपासून घेऊ शकतो. फक्त त्यासाठी काय कष्टही करायला लागतं. जर तुम्ही पूर्णपणे बंदिस्त कराल, त्यांना इतर प्रॉब्लेम येतील, त्यांना स्किन प्रॉब्लेम वगैरे येतील, किंवा चारा जर तुम्हाला महागड्या पद्धतीने जर घ्यावं लागत असेल तर याच्यावर तुम्ही उपाय नाही करू शकत अशा पद्धतीने. पण आम्ही ती शेळ्यापासूनपर्यंत 5 लाखापर्यंतचं उत्पादन घेणारी बरीच माणसं बघितले आहेत आणि शेळीपालनाला एक चांगली कलाटणी मिळावी किंवा या उद्देशाने आम्ही ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवत आहेत. म्हणजे कसं, ग्रामीण भागात इतर काम करत करत सुद्धा आपण या 20 ते 30 शेळ्या जरी पाळल्या तरी 1-5 लाख रुपये वार्षिक उत्पादन मिळू शकते आणि नफा आपला वाढू शकतो. म्हणजे याने काय होणार मित्रांनो, आपण बाकीही काम करू शकतो. त्याच्याबरोबर या शेळ्या जर संगोपन केल्या तर 5 लाख रुपये म्हणलं तरी 20 ते 25 हजार रुपये वार्षिक आपल्याला नफा उपलब्ध होऊ शकतो. तर मित्रांनो, यासाठी काही इकडं वेगळं करायची गरज नाही. तर 10 असू 5 असू 15 असू सरकारी योजनासुद्धा बऱ्यापैकी 10 ते 15 शेळ्या किंवा 20 शेळ्यांचं मदत मिळते. आपल्या मी 20 शेळ्या मिळतात. तर माझ्या असं मत आहे की 30 शेळ्यापासून 5-1 लाख रुपये जर उत्पादन मिळत असेल तर त्यासाठी फक्त तुम्हाला त्याची पूर्णपणे जाणीव असणं गरजेचं आहे की त्याला बाबा कोणतं लसीकरण करावं लागतं, वर्षात 4 लसी करावे लागतात, त्याची काय काळजी घ्यावी लागते, ज्या शेळीला दूध नाही त्याला काय करावं लागतं. या सर्व गोष्टीवर जर लक्ष दिलं तर तुम्ही हमखास 1-5 ते 4 लाखपर्यंतचं उत्पादन सहजासहजी काढू शकता. मित्रांनो, यात काय दुमत नाही. तर मला हे सांगायचं होतं की आपल्या जे ग्रामीण भागातील जी तरुण आहे, सुशिक्षित तरुण आहे, त्यांनी या उद्योगाकडे वळावं किंवा ज्याला इंटरेस्टेड आहे त्यांनी संपर्क करा, पूर्णपणे माहिती घ्या आणि आपल्या या उद्योगातून काहीतरी आपल्याला म्हणजे किंमत मिळेल याकडे लक्ष द्या. आणि मित्रांनो, कसं आहे, समजा ग्रामीण भागात जे शेळीपालन होतं, जसं आता आहे आमचं बघा, आम्ही पूर्णपणे यांना डोंगरात फिरवतो आणि समजा पाणी वगैरे इतर ती काय फ्रीमध्येच असतं गावाकडे, तर ते चारून वगैरे आणून तर आम्हालाही चांगल्या प्रकारे परवडतं. कारण कसं होतं, याच्यातून जास्त आमचा खर्च होत नाही. कारण आम्ही काय करतो, दिवसभर ग्रेझिंग करतो आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस आम्हाला कुठं गावाला वगैरे इतर काय कामं असतील त्यावेळेस आम्ही 2 ते 3 तास ग्रेझिंग करतो, म्हणजे चारतो यांना. आणि बाकीच्या टाईममध्ये त्यांना ज्या आपल्या धावणे असतात, गव्हाणे असतात, त्याच्यामध्ये त्यांना तूर भुसा, हरभरा भुसा, सोयाबीन भुसा, सकाळी उठल्यानंतर पेंड असं शेड्यूल देतो. तर ह्याच्यामुळे काय होतं, आमच्या शेळ्यांना पूर्णपणे लसीकरणाचं एक चक्रसुद्धा केलेलं असतं. म्हणजे जी PPR असू, ET असू, ET बुस्टर असू, FMD असू. मित्रांनो, तुम्ही TT लसीकरण देत नाही त्यामुळे पिल्लांचे आकस्मिक मृत्यू होतात, त्यामुळे आपलं नुकसान होतं. कारण शेळीपालनात जर सर्वात प्रॉपर गोष्ट म्हणली फायद्याची तरी पिल्लं आहेत, मग त्यावेळेस त्यांची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना TT इंजेक्शन द्या. TT इंजेक्शन असं सरकारी दवाखान्यात तुम्हाला डायरेक्ट कोण डॉक्टर टोचायला येत नाही, त्याला आपण आपलं पेमेंट करून घ्यावं लागतं. म्हणजे ती फ्रीमध्ये मिळतं, 5-10 रुपये कॉस्ट येतो खर्च. तर मित्रांनो, या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर आपण सहजासहजी 4 ते 5 लाख रुपयाचं उत्पादन काढू शकतो. तर काही बरेच लोक म्हणतात आम्ही केलं आम्हाला नाही मिळालं. तर कसं आहे मित्रांनो, माहिती आहे का, तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, पूर्णपणे माहितीचा विचार करा आणि यातून जर तुम्ही प्रयत्न केला तर यशही मिळेल. फक्त सुरू केल्या जर तुम्ही म्हणाल मला पहिल्याच वर्षी 10 लाख मिळावं, मला पहिल्याच वर्षी 10 लाखापर्यंतचा नफा मिळावा, तर मित्रांनो हे शक्य नाही. तुम्हाला त्याच्यात काहीतरी दिवस आपले घालावे लागतील, श्रम करावे लागेल. काहीतरी दिवस म्हणजे सरासरी माझ्यातर्फे जर तुम्ही फार्मची सुरुवात केली तर पहिल्या वर्षी तुम्हाला एवढा नफा मिळणार नाही, पण दुसऱ्या ते तिसऱ्या वर्षापासून मिळतील. आणि जे पूर्णपणे बंदिस्त करतात त्यांच्यासाठी बरेच पर्याय आहेत. तुम्ही बोरच्या शेळ्या पाळा, बोर क्रॉस करा, पण किंवा ईदसाठी ब्रिडिंगसाठी असं इतर करू शकताय. फक्त तुम्ही उस्मानाबादी जरी केली तर थोड्या प्रमाणात करा, लय मोठ्या प्रमाणात जर केली तर तुम्हाला त्याच्यात चाराला खर्च किंवा उस्मानाबादी ही शक्यतो बंदिस्त होत नाही, यावर तुम्ही लक्ष द्या. आणि बंदिस्त जर करायचं इतर जातीचा उपयोग करा आणि त्या पद्धतीने शेळ्या पाळा. कारण बंदिस्त जर करायची म्हणली तर होऊ शकतील, पण लहान पिल्लांच्यापासून सुरुवात करून तुम्हाला ती मोठी करून असं काहीतरी करावं लागेल. तर मित्रांनो, यातून बऱ्याच गोष्टीचं बोध घ्याजोगी गोष्ट आहे ही. तर मित्रांनो, तुम्ही शेळीपालनाकडे वळा अशी एक मी तुम्हाला विनंती करत आहे.
आणि जर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीची अडचण आली तर तुम्ही कदम ॲग्रोशी संपर्क करू शकताय. आम्ही शेळीपालनाविषयी सरा जे प्रॅक्टिकल व्हिडिओ असतात यावर भर देतो. उगाच कुठेतरी थांबून काहीतरी बोलू ना आम्हाला असं काय जमत नाही. जी क्लिअर गोष्ट आहे याविषयी आम्ही विचार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.